नमस्कार, मी पूनम कर्णिक, अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण छान अशी खसखसची भाजी बघूया। शेवभाटी घालून करायची आपल्याला खसखसची भाजी। चला आपण आधी साहित्य काय घेतलंय ते बघून घेऊया। आज आपण खसखसची भाजी करतोय, पण आपल्याला ही भाजी शेवगाठी टाकून करायची आहे। तर आपण आधी साहित्य बघून घेऊया। इथे आपण खसखस घेतलेली आहे 50 ग्रॅम, आणि ही खसखस आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे पाण्यामध्ये, आणि त्यानंतर आपण सकाळी ही वाटून घ्यायची। पण वाटताना आपल्याला 5-6 पाकळ्या लसूण, 4 मिरच्या आणि 1/2 चमचा जिरे असं घालून, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही छान अशी वाटून घ्यायची मिक्सर मधून। तर ही मी तयार केलेली आहे, ही अशी वाटलेली खसखस आहे। मिरची, लसूण आणि जिरे घालून ही वाटून घेतली खसखस। आधी रात्रभर भिजत घातली होती, त्यानंतर वाटून घेतली। आणि आता आपण बाकीचं साहित्य बघून घेऊया। आपल्याला कांदा लागणार आहे। इथे 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत। 1 मोठा टोमॅटो आहे, आणि आपण ही शेवगाठी घेतलेली आहे 1 बाउल भर आहे, जवळजवळ 75 ग्रॅम आहे। आपण हळद घेतलेली आहे, 1/2 छोटा चमचा हळद आहे, 1 मोठा चमचा हा मसाला आहे, मिक्स मसाला, आणि 1/2 चमचा 1/2 मोठा चमचा गरम मसाला आहे। आपल्याला मीठ लागणार आहे चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर लागणार आहे गार्निशिंगसाठी पण, आणि हिंग आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत, 2 पाकळ्या आहेत तशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1/2 चमचा जिरा आहे, 1/2 चमचा मोहरी आहे, आणि असं 1 वाटीभर तेल लागणार आहे आपल्याला। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया। आपण एका भांड्यामध्ये तेल तापवून घेतलं, जवळजवळ 1 वाटीभर तेल घेतलं होतं आपण, आणि तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण मोहरी घालूया फोडणीला। 1/2 टेबलस्पून मोहरी आहे। मोहरी छान तडतडली की लगेच आपण जिरे घालून घेऊया। हे सुद्धा 1/2 टेबलस्पून आहे जिरे। आता आपण लसणाच्या पाकळ्या घालूया, ज्या आपण बारीक चिरून ठेवलेल्या आहेत 2 पाकळ्या, त्या घालून घेऊया। आता हिंग घालूया, 1/2 टीस्पून हिंग आहे। हे थोडस परतून घेऊया, आणि आता आपण लगेच कांदा घालून घेऊया। आपण 2 कांदे मध्यम आकाराचे चिरून ठेवले होते ते घालूया। कांदे घालून झाले, आणि आपल्याला हे छान परतून घ्यायचे, लालसर करून घ्यायचे। आता आपण हे परतून घेऊया, कांदा छान असा लाल करून घेऊया। आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा छान लाल झालेला आहे। आपण गॅस मिडियमच ठेवलेला आहे, मिडियम गॅसवर कांदा लाल करून घेतला। आता आपण टोमॅटो घालून घेऊया। 1 टोमॅटो आहे चिरलेला, बारीक चिरलेला। आणि आता कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। थोडासा मऊ झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटो सुद्धा। आपण एक अजून 2-3 मिनिटं हे होऊ देऊया। दोन ते तीन मिनिटांमध्ये कांदा आणि टोमॅटो छान लाल झालेला आहे, आणि मऊ सुद्धा झालेला आहे कांदा टोमॅटो। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। आपण आधी मसाला घालूया, लाल मसाला हा 1 मोठा चमचा आहे, 1/2 चमचा गरम मसाला आहे। थोडस परतून घेऊया, आणि मग हळद घालून घेऊया। आता आपण हळद घालूया। आता व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला, आणि हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण वाटलेली खसखस घालणार आहोत। हे 1/2 मिनिटभर असं छान परतून घेऊया आपण मसाले घातल्यानंतर। गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे, आणि आता आपण कोथिंबीर घालूया। आपण 1 छोटी वाटी कोथिंबीर चिरून ठेवली होती ती घालूया। पुन्हा थोडस परतूया, आणि आता आपण वाटलेली खसखस घालून घेऊया। आपण खसखस रात्री भिजत घातली होती पाण्यात, आणि त्यानंतर ती सकाळी वाटून घेतली, आणि वाटताना त्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरे घातलं होतं आपण, आणि छान अशी बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेली खसखस आता आपण यामध्ये घालतोय।
खसखस घालून झाली आहे आणि आपण आता छान परतून घेऊया हे 2-3 मिनिट आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचे मीडियम गॅसवर खूप छान परतून घ्यायचे आपल्याला हे खूप छान असं व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला खूप छान लागते ही खसखसची भाजी थंडीच्या दिवसात खसखस खाणं चांगलं आहे आरोग्यासाठी त्यामुळे आपण छान अशी खसखसची भाजी करतोय हे छान परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडस पाणी घालायचं आपल्याला आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलं ते हे पाणी आहे ते घालूया आपण एक ते दीड वाटी पाणी होत हे आणि आता आपल्याला हे उकळू द्यायचंय आपल्याला अजून थोडस पाणी घालावं लागणार आहे आपण गरम पाणी घालूया मात्र आता थोडस आपण एक 2 वाट्या पाणी घालून घेतलं आणि आता आपल्याला हे छान असं उकळू द्यायचंय आणि उकळल्यानंतर आपण थोडस मीठ घालून घेणार आहोत भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण मीठ घालून घेऊया मी थोडं कांदा लाल करताना सुद्धा थोडस मीठ घातलं होतं त्यामुळे त्या अंदाजाने थोडंसंच मीठ घालायचंय आणि शेवगाठीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे आपण खूप असं मीठ घालायचं नाहीये या भाजीला मीठ घालून झालंय आणि त्यानंतर सुद्धा आपण एक 5 मिनिटं ही भाजी उकळू देऊया शिजू देऊया खसखस आतमधली खसखस शिजली पाहिजे अशा पद्धतीने म्हणून आपण अजून 5 मिनिटं ही भाजी शिजू देऊया चार ते 5 मिनिटं आपण ही भाजी बरोबर उकळू दिली आणि आता आपण ही काढून घेऊया आपली खसखसची भाजी तयार झालेली आहे ती आता आपण काढून घेऊया अशी आपली छान अशी खसखसची भाजी तयार झालेली आहे तुम्ही शेवगाठी न घालता सुद्धा ही भाजी खाऊ शकता नुसती खसखसची भाजी खूप छान लागते आणि आरोग्याला सुद्धा खूप चांगली असते पण आम्ही यामध्ये शेवगाठी घालून खातो तर आपण ती लगेच घालायची नाहीये शेवगाठी तुम्ही जेवताना अगदी ऐन वेळेला जेवणाच्या वेळेला घालायची असते ही जेवतानाही घालायची आधी घालून नाही ठेवायची शेवगाठी आपल्याला यामध्ये आता आपण या एका बाउलमध्ये थोडीशी गाठी घेऊया अशा पद्धतीने आणि त्यावर आपण घालूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर अशी आपली खसखसची शेवगाठी घातलेली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण ही जरूर ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन